माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलंय. आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय. नुकत्याच 28 डिसेंबरला समाप्त झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलंय. 2 दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाल्याचं उघड झालं होतं. त्या देखील अधिवेशनात उपस्थित होत्या. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार माधुरी मिसाळ, आदिवासी मंत्री के सी पाडवी, खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचं हे लोण आता नेत्यांमध्ये पसरतं की काय अशी चिंता व्यक्त केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.